नमस्कार, मी आशा। आपण पाहता डिस्कवर टीव्ही न्यूज। द डिस्कवर टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। माजी कुलगुरू अशोक प्रधान यांच्यावरील हल्ला प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे। मात्र या हल्ल्यासंदर्भात प्रधान यांच्याकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित होती। प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आम्ही जास्त काही बोलू शकत नाही हे सांगून पत्रकार परिषद आटोपण्यात आली। हल्ला कसा झाला, तुमच्यावर कोणाचा दबाव आहे, 2-2 FIR कशाला, असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिल्याने पुन्हा एकदा या प्रकरणात जो गुन्हा दाखल झाला आहे त्या गुन्ह्याचे स्वरूप खरेच खरे आहे का अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। कल्याण पश्चिम येथील कर्णिक रोड परिसरात माजी कुलगुरू अशोक प्रधान राहतात। प्रधान हे छत्रपती शिक्षण संस्थेचे सर्वे सर्वा होते। 2016 साली ते निवृत्त झाले। काही वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणात एका शिक्षक संजय जाधव यांचे निलंबन करण्यात आले होते। या निलंबनानंतर शिक्षक जाधव याने न्यायालयात दाद मागितली होती। याच दरम्यान त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रधान यांच्या घरी जाऊन चर्चा केली। यावेळी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी चोरी केली, प्राणघातक हल्ला केला अशी तक्रार महात्मा फुले पोलिसांकडे दाखल करण्यात आली। आधी एक जबाब दिला गेला, नंतर दुसऱ्या दिवशी दुसरा जबाब दिला गेला। या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याने पोलिसांनी या प्रकरणात 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। त्यापैकी संजय जाधव आणि संदेश जाधव या दोघांना अटक केली होती। आधी हे प्रकरण चोरी आणि मारहाणीचे दाखवले गेले, नंतर पोलिसांनी या प्रकरणात 307 कलमांवर गुन्हा दाखल केला। शहरात या हल्ल्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली। या प्रकरणी अशोक प्रधान यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत हल्ला कशा स्वरूपाचा होता, जबाब का 2 वेळा दिला गेला, नक्की त्या दिवशी काय झाले होते, आरोपी शिक्षकाचे काय आरोप होता, असे अनेक प्रश्नांची उत्तरे दिली गेली नाही। कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। प्रधान यांनी सांगितले की पहिल्या दिवशी सहानुभूतीपोटी जबाब दिला गेला नाही, नंतर कळाले समोरची व्यक्ती सहानुभूती दाखवण्याच्या लायकीचा नाही, त्याने जे समोर आणले होते ते त्याचे कुटुंबीय नव्हते, हे समजल्यावर मी दुसरा जबाब दिला गेला। यासोबत संस्थेचे सचिन निलेश रेवगडे यांनी देखील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून काही बोलले नाही। पत्रकार परिषद घेण्याचा काय उद्देश होता, उत्तरे दिली गेली नाही, तर पत्रकार परिषद कशाला घेतली, प्रधान यांच्या पत्रकार परिषदेनंतर या गुन्ह्यात लावलेली कलमे खरीच खरी आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। या पत्रकार परिषदेमध्ये कल्याण शहर प्रमुख रवी पाटील, नगरसेवक गणेश जाधव उपस्थित होते। मी आता एवढंच माझ्या प्रेस कॉन्फरन्सच्या नोटमध्ये म्हटलं की माझ्यावरती जीवघेणा हल्ला झाला। आता जीवघेणा हल्ला याचा अर्थ जीवे मारण्याचा प्रयत्न, याचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे। आता त्याच्या डिटेल्स ज्या आहेत त्या सांगाव्यात आपण असं म्हणत आहात। जीवघेणा हल्ल्यात जे जे काही करायला लागतं ते केलं गेलेलं आहे। सर, 19 तारखेला तुमच्या घरी येऊन त्या जाधव यांनी हल्ला केला असं म्हटलेलं आहे, मात्र तुम्ही ज्यावेळेस प्रथम FIR दाखल केली त्यामध्ये फक्त चोरी केली आणि तुम्हाला दमबाजी केली असंच म्हटलेलं आहे, आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 तारखेला तुम्ही पुन्हा जबाब बदललाय, त्यामध्ये तुम्ही असं म्हटलंय की माझ्या डोळ्यात म्हणजे त्यांनी मिरचीचा स्प्रे मारला, तोंडावरती उशी ठेवली आणि रिव्हॉल्वर दाखवून 20,000 रुपये लुटून नेले आणि मोबाईल देखील चोरलाय असं म्हटलेलं आहे। म्हणजे पहिल्या दिवशी जी घटना तुम्हाला आठवली नाही, दुसऱ्या दिवशी आठवली, यामध्ये संशयाचा दबाव येऊन तुम्ही हा जबाब दिला असं म्हटलं जात आहे। त्या संबंधात सुद्धा आपण पूर्णपणे दुसऱ्या बाब दिवशी जे काही सांगितलं गेले ते पूर्णपणे आपण सांगितलं नाही। आत्ता या FIR मध्ये दुसऱ्या उल्लेख केला आहे। पहिल्या FIR च्या वेळेला ज्या प्रकारची स्थिती माझी मनस्थिती होती, जी काही माहिती मला होती त्या व्यक्तीच्या संबंधात, कारण त्या व्यक्तीशी माझा 6-7 वर्षात माहिती नाही, त्यामुळे त्याच्याबरोबर आलेल्या व्यक्ती त्याच्या कुटुंबातल्या होत्या नाही
हे मला काही माहित नव्हतं, पण ते कुटुंब म्हणून मला इंट्रोड्यूस केलं गेलं आणि त्यामुळे त्याच्या सगळ्या सांगण्यावरती विश्वास ठेवून ते कुटुंब आहे या पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं गेलं. आणि जेव्हा पहिला एफ आय आर मी दिला त्यावेळेस ते कुटुंब नव्हतं, ती एकटी एक व्यक्ती होती आणि बरोबरच्या व्यक्ती दुसऱ्या होत्या. आणि ते जे चित्र त्यांनी माझ्यासमोर उभं केलेलं होतं ते चित्र हे त्याच्याबद्दल दया निर्माण करणारं असं होतं. त्यामुळे त्याने खूप मोठ्या प्रकारचा जीवघेणा हल्ला जरी केला होता तरी तो अंडर डिप्रेशन अशा पद्धतीने केला असं चित्र तिथे माझ्यासमोर उभं राहिलेलं होतं. परंतु जेव्हा संपूर्ण माहिती थोडी माझ्यासमोर आली की जी आलेली आहेत व्यक्तीच्या फॅमिली नाही, त्या आणलेली दुसरी भाडोत्री व्यक्ती अशा होत्या, त्यामुळे तो माझ्याशी पूर्णपणे खोटं बोलला. आणि त्यामुळे जी दया कम्पॅशन थोडीशी मला निर्माण झाली होती ती माझ्या लक्षात आली की अशा प्रकारची दया कम्पॅशन दाखवण्याची सारखी ही व्यक्ती नाही. आणि त्या संदर्भात जे जे काही त्यांनी केलं, आता आपण जे सगळं सांगितलं की दुसऱ्या एफ आय आरमध्ये ज्या ज्या गोष्टी मांडल्या गेलेल्या आहेत त्या मांडणे ही त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची दया वगैरे दाखवण्याची लायकीची ही व्यक्ती नाही. आणि त्यामुळे या व्यक्तीला जास्त जास्त शिक्षा झालीच पाहिजे ही निश्चित भूमिका मला घ्यावी लागली. आणि त्या 19 तारखेला तुम्ही असं म्हटलंय, म्हणजे 20 तारखेच्या एफ आय आर मध्ये असं म्हटलं की डोळ्यामध्ये स्प्रे मारलाय. होय. आणि मग तुम्ही पहिल्या दिवशी पोलिसांना हे का सांगितलं नाही? नाही, पहिल्या दिवशी सांगितलं. पहिल्या दिवशी एफ आय आर मध्ये अशी कुठली नोंद नाही. पहिल्या दिवशी तेही सांगितलं होतं, फक्त त्या दिवशी असं झालं होतं की ह्या व्यक्तीबद्दल त्यांना बोलू द्याला. संस्थेचा दबाव आहे, दबाव खाली या सगळ्या दुसऱ्या दिवशी कसलाही कसल्याही प्रकारचा दबाव माझ्यावरती नव्हता. सर, सीसीटीव्ही पोलिसांना दिलं गेलं हे केवळ कम्पॅशन पोटी हे सगळं खरं सांगतोय अशा पद्धतीने संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये आहे आणि पोलिसांना दिलं गेलं असं काही माहिती आहे. त्यामुळे जे काही दुसऱ्या दिवशी सांगितलं गेलं ते त्याच्या ह्या ही व्यक्ती बिलकुल सहानुभूती दाखवण्याच्या लायकीची नाही, त्याच्यावरती पूर्ण ही डिप्रेशनमध्ये हे बोलतंय आहे आणि त्यावरती मी जो विश्वास ठेवला तो विश्वास माझा त्यांनी संपूर्णपणे घालवला. आणि त्यामुळे मला त्याच्याविषयीची जी काही पूर्ण माहिती द्यावी देणं गरजेचं आहे ती माहिती मी दिली, ती कुठल्याही दबावाखाली देण्याचं मला असा एक मुद्दा आहे की जे संस्थेचे संजय जाधव जे आहेत त्यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता संस्थेच्या काही लोकांवरती, त्यामुळे तुमचा वापर संस्था करते आणि जबरदस्तीने तुमच्याकडून हा गुन्हा वधवून घेतला गेलाय अशी चर्चा देखील आहे. ती संपूर्णपणे चुकीची आहे. म्हणजे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाबण्यासाठी हा वापर केला जातोय असं मत आहे. ती संपूर्णपणे चुकीची आहे. संस्थेशी माझा त्या संदर्भामध्ये कसल्याही प्रकारची चर्चा झाली नाही. तर या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.